प्लीज एंटर योर अटेंडेंस इन द चैट बॉक्स. ओके एंड आई एम अपलोडिंग दिस वीडियो इन यूट्यूब, सो सब्सक्राइब माई चैनल एंड फॉरवर्ड विथ योर अदर फ्रेंड्स. ओके इफ यू लाइक द वीडियो लाइक. ओके अपन नेक्स्ट अपन प्रॉब्लेम बघणार आहोत. अमर अकबर एंड एंथोनी. Amar Akbar and Anthony were carrying on partnership business, sharing profit and losses in the ratio of 4:3:1. Their business was expanding rapidly and hence they decided to convert their firm to AB Limited, a joint stock company, on 1/4/2018. बघा इथे या केस मध्ये ना कुठल्याही नवीन बिझनेसने टेकन ओव्हर केलेलं नाहीये, तर काय झालेलं आहे, जी ओल्ड जी पार्टनरशिप फर्म होती ती एक्सपांड होते, म्हणून त्या स्वतःच्या स्वतः त्या फर्मनी त्या नवीन कंपनीमध्ये ती बॅलन्स त्यांची जी फर्म आहे ती कन्वर्ट करून घेतलेली आहे. ओके ते कन्वर्जन म्हणून तर टॉपिकचं नाव मेन्शन केलेलं आहे, कन्वर्जन ऑफ फर्म इंटू लिमिटेड कंपनी. तर काही वेळेस लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट होते किंवा काही वेळेस तुमचं ते अमलगमेशन टाईपमध्ये सुद्धा आहे, पण जरी ती कन्वर्ट जरी झाली असली तरी सुद्धा आपल्याला ओल्ड फर्मचे अकाउंट आपल्याला क्लोज करायचे, त्यामुळे प्रोसेस तर सेम आहे. यू जस्ट फर्स्ट नीड टू डिझॉल्व ओल्ड पार्टनरशिप फर्म अँड देन pass the journal entry in the new firm and create the new balance sheet of the new company. Okay, तर आपल्याला ते तर करावंच लागणार आहे, म्हणजे ते प्रोसेस काय वेगळी होणार नाही, प्रोसेस सेमच राहणार आहे. ओके तर आता ओल्ड फर्मची आपल्याला इथे बॅलन्स शीट आपल्या प्रोव्हाइड केली, तर बॅलन्स शीट ऑफ द फर्म एज ऑन 31 मार्च 2018 वॉज एज फॉलोज. ओके आपल्या बॅलन्स शीटची इन्फॉर्मेशन दिली, तर बॅलन्स शीट मध्ये बघा हे तीन कॅपिटल आहेत. ओके बँक लोन आणि क्रेडिटर्स आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज आहे. ओके ॲसेट साईडला तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम सगळ्या ॲक्च्युली ॲसेट्स आहेत, ॲक्युम्युलेटेड लॉसेस नाही आहेत आणि लायबिलिटी साईडला कुठले रिझर्व पण नाही आहेत. ओके नेक्स्ट आय मेन्शन केलेले ॲडजस्टमेंट, द कंपनी ॲग्री टू टेक द ॲसेट्स अँड लायबिलिटी ॲट द फॉलोईंग व्हॅल्यूज. आता कंपनी म्हणजे काय, नवीन कंपनी नाही आहे, त्यांनी स्वतःनीच ते डिसाईड केलेलं आहे, पण त्यांनी असं मेन्शन केलं की कंपनी ॲग्री टू, कारण की इथे फक्त त्यांनी काय मेन्शन केलं कन्वर्ट झालेली आहे. ओके कन्वर्ट झाले पण तरी सुद्धा जे त्या पार्टनरमध्ये जी ॲग्रीड व्हॅल्यू असणार आहे तीच आपल्याला पीसी मध्ये कन्सिडर करावी लागेल, आणि न्यू फॉर्म मध्ये जेव्हा आपण बॅलन्स शीट आपण जेव्हा क्रिएट करणार तेव्हा सुद्धा आपल्याला तीच व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावी लागेल. ओके तर आता ॲग्रीड व्हॅल्यू आणि लायबिलिटीच्या ॲग्रीड व्हॅल्यू आणि काय प्रोव्हाइड केलं ते आपण बघूया. ॲसेट्स अँड लायबिलिटीच्या ॲग्रीड व्हॅल्यूज. ओके प्रॉपर्टीज, इक्विपमेंट, डेटर, स्टॉक अँड क्रेडिटर्सचे आपल्याला ॲग्रीड व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके नेक्स्ट आपल्याला कंपनी ॲग्री टू पे 8 लाख थ्रू द इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each अँड बॅलन्स इन कॅश. ओके दिस इज रिलेटेड टू परचेस कन्सिडरेशन. सो न्यू कंपनी ॲग्री टू पे 8 लाख थ्रू इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each अँड बॅलन्स इन कॅश. तर बॅलन्स इन कॅश मेन्शन केल्यामुळे इथे आपल्याला पी सीची एक्झॅक्ट अमाऊंट आपल्याला माहीत नाही आहे. ओके म्हणजे पी सीमध्ये कोणता तरी पोर्शन अजून मिसिंग आहे. 8 लाख रुपीज तर पे करायचेच आहेत नवीन कंपनी ओल्ड फॉर्मला, ते पे करणारच आहे, पण अजून सुद्धा काहीतरी ते पे करणार, ते कॅश मध्ये पे करणार, तर अजून किती ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पीसी आपल्याला प्रिपेअर करायचं. कोणत्या मेथड मध्ये आता पीसी आपल्याला प्रिपेअर करायला लागेल, नेट ऍसेट मेथड. ओके जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली असते की प्रॉब्लेम मध्ये काय काय म्हणजे पीसी मध्ये काय काय गोष्टी दिल्या जाणार आहेत, तेव्हा आपण नेट पेमेंट मेथड नुसार आपण पीसी आपण प्रिपेअर करतो. पण करंट प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स इन कॅश मेन्शन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला कोणता आपल्याला पीसी प्रिपेअर करावा लागेल, तर नेट ॲसेट मेथडनुसार आपल्या पीसी आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. आणि नेट ॲसेट मेथडनुसार पीसी प्रिपेअर झाल्यानंतर आपल्या सेटलमेंट ऑफ पीसी सुद्धा करावा लागेल. ओके आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपण तसंच केलेलं होतं, आपण लमसम मेथडनुसार आपण पीसी आपण प्रिपेअर केलं होतं. हा लास्ट प्रॉब्लेममध्ये लमसम मेथडनुसार पीसी आपल्याला दिलेला होता, तिथे पीसी आपल्याला काय प्रिपेअर करण्याची गरज नव्हती. ओके पण नंतर मग आपल्या सेटलमेंट ऑफ पीसी केलेलंच होतं आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा, तसंच ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा होणार आहे. आपल्याला पहिल्यांदा पीसी आपल्याला नेट ॲसेट मेथडनुसार आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, आणि नंतर मग आपल्याला काय करायचंय, सेटलमेंट ऑफ पीसी प्रिपेअर करायचं. सेटलमेंट ऑफ पीसी इज नथिंग बट पीसी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ नेट पेमेंट मेथड. ओके नेट पेमेंट मेथड मध्ये जसं आपण पीसी कॅल्क्युलेट करतो तसंच आपल्याला सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये करावा लागतो सेम. ओके नेक्स्ट, द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन ऑफ फर्म अमाउंटेड टू ₹10,000. आता इथे काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेलं नाही पेड बाय हुम,
पण आपण आता एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन ऑफ द फर्म मेन्शन केले, त्यामुळे फर्मनी पेड केलं असं आपलं अझम्पशन आपण कन्सिडर करूया, आणि फर्म मध्ये ते पेड केलेल्याचे आपल्याला एंट्री करायचे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. ओके, नेक्स्ट. आपल्याला जर्नलाइज करायला सांगितलं ट्रान्झॅक्शन, पण जरी जर्नलाइज ट्रान्झॅक्शन करायला सांगितलेलं इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, फक्त पार्टनरशिप फर्म मध्ये सांगितलं, आपल्या न्यू कंपनी मध्ये कुठल्या एंट्री करायला सांगितलेलं नाही किंवा बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करायला सांगितलेलं नाहीये. ओके, पण जरी तुम्हाला जर्नल एंट्री करायला सांगितले असेल तरी सुद्धा काही ठराविक अकाउंट आपल्याला कंपल्सरीली प्रिपेअर करावेच लागतील इन ऑर्डर टू फाइंड आउट द बॅलन्सिंग अमाऊंट सो दॅट वी विल ट्रान्सफर दॅट प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट and amount transfer to new firm account from the old partner's capital account. त्या दोन जर्नल एंट्रीज आहेत त्या आपल्याला कंपल्सरी कॅल्क्युलेट करा, फाइंड आउट कराव्याच लागतील त्याच्या अमाऊंट. त्यासाठी आपल्याला ते दोन अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला लागतील. कुठले दोन अकाउंट? तर रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे दोन अकाउंट आपल्याला कंपल्सरी आपल्याला प्रिपेअर करायचे. तर आता आपण सोल्युशनमध्ये पी सी पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. ओके, फर्स्ट पी सी फाइंड आउट करून घ्या. ओके, तर पी सी फाइंड आउट करण्यासाठी बघा सेम फॉर्म्युला आपला एग्रीड व्हॅल्यू ऑफ ऍसेट टेकन ओव्हर ते पूर्ण एज इट इज मेन्शन करायचं जसं तुम्ही पूर्वी मेन्शन करत होता जसं पर्टिक्युलर रुपीज रुपीज. ओके, एग्रीड व्हॅल्यू ऑफ ऍसेट टेकन ओव्हर त्याच्यामध्ये येथील प्रॉपर्टी ज्या इथे ज्या प्रोव्हाइड केल्या सर्व ऍसेट्स मेन्शन केला या सर्व. ओके, इथपर्यंत स्टॉक पर्यंत. ओके, स्टॉक पर्यंत सर्व मेन्शन होते. प्रॉपर्टी इक्विपमेंट बघा, प्रॉपर्टीज इक्विपमेंट डेटर्स आणि स्टॉक या चारही मेन्शन झाल्या. ओके, त्यांची अमाऊंट सुद्धा जी एग्रीड व्हॅल्यू मध्ये जी अमाऊंट प्रोव्हाइड केलेली ती मेन्शन होईल. एग्रीड व्हॅल्यू मध्ये 4,40,000, 2,00,000, 2,75,000, 2,50,000. ओके, त्या मेन्शन झाल्या. हे मिस्टेक केला, हे क्रेडिटर्स नाही आहेत, हे रॉंग आहे. ओके ओके ओके, नाही नाही, हे प्रॉब्लेम आहे. ओके, ओके, ही आपली कॅल्क्युलेशन ऑफ पी सी मधली अमाऊंट आहे 2,50,000 पर्यंत. ओके, स्टॉक पर्यंत. नाही नाही, मिस्टेक झालेली आहे, तेच बोललो. मिस्टेक ऍक्च्युली इथे जे क्रेडिटर्स मेन्शन केले ना ते क्रेडिटर्स नाही आहेत, हे रॉंगली मिस्टेक झाले आहेत. ऍक्च्युली क्रेडिटरच्या जागी कुठली ऍक्च्युली आहे बँक बॅलन्स या, हे बँक बॅलन्स इथे त्यांनी मिस्टेक केलेली आहे. क्रेडिटर्स मेन्शन केले तर बँक बॅलन्स ऍक्च्युली 40,000 रुपीज. ओके, बघा बॅलन्स शीटला तुम्ही या चार ऍसेट्स मेन्शन केल्या एग्रीड व्हॅल्यू, त्याच्यानंतर ही जी बँक बॅलन्स एक लास्ट ऍसेट उरलेली ती सुद्धा आपल्याला ट्रान्सफर करावी लागेल. ओके, तर ती 40,000 ही ट्रान्सफर केलेली आहे बँक बॅलन्स. ओके, नेक्स्ट लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सची आपल्याला एग्रीड व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली 1,45,000, ती ऍज इट इज मेन्शन होईल 1,45,000 क्रेडिटर्स. आणि बँक लोन 80,000, बँक लोन आपल्याला 80,000 रुपीज प्रोव्हाइड केले ते मेन्शन होतील. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पीसी आपला फाइंड आउट झालेला आहे. बघा एग्रीड व्हॅल्यू ऑफ ऍसेट टेकन ओव्हर 12,05,000 मायनस एग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर 2,25,000 इज इक्वल टू 9,80,000 आपला पीसी फाइंड आउट झाला. ओके, आता तुमचा पीसी फाइंड आउट झाल्यानंतर तुम्हाला अजून एक स्टेटमेंट प्रिपेअर करायला लागेल की स्टेटमेंट ऑफ डिस्चार्ज ऑफ पीसी किंवा सेटलमेंट ऑफ पीसी. आणि सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शो करायला लागतील. ओके, 8,00,000 रुपीज इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये तुम्हाला मेन्शन करायला लागेल सेटलमेंट ऑफ पीसी इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच रुपीज 8,00,000 आणि कॅश रुपीज 1,80,000. बघा कॅश लॅक कॅश टोटल पीसी आपला 9,80,000 आहे, मायनस 8,00,000 मायनस करा फाइंड आउट होतील 1,80,000 ही कॅश. कारण त्यांनी काय मेन्शन केलं पीसी मध्ये बॅलन्स इन कॅश, तर बॅलन्स किती आहे टोटल 9,80,000 झालं, सॉरी 9,00,000 किती आहे 80,000. ओके, 9,80,000 झालं, त्यातली बॅलन्स म्हणजे किती उरले 8,00,000 रुपीज इक्विटी शेअर गेले तर बॅलन्स उरले 1,80,000. ओके, तर बॅलन्स आपले उरलेले 1,80,000 आपल्याला शो करायला लागेल कॅश बॅलन्स, हे सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये आपल्याला शो करायला लागेल. ओके, आता इथे त्यांनी प्रिपेअर करून शो केलेलं नाहीये पण आपल्याला ते शो करणं गरजेचं आहे. इथे नेक्स्ट आपला स्टेटमेंट आपला प्रिपेअर करायचं आहे सेटलमेंट ऑफ पीसी इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच 8,00,000 रुपीज. आणि नेक्स्ट मेन्शन करायचं कॅश, ब्रॅकेट मध्ये मेन्शन करायचं बॅलन्सिंग अमाऊंट, खाली मेन्शन करायचं पीसी टोटल अमाऊंट 9,80,000 आणि ती बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायची 1,80,000. कॅशचे बॅलन्सिंग अमाऊंट येईल 1,80,000. ओके, सेटलमेंट ऑफ पीसी क्रिएट होईल. ओके, आपला आता पीसी क्रिएट झालेला, आता आपल्याला ओल्ड फॉर्म मध्ये आता त्यांनी आपल्याला जर्नल एंट्री प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर जर्नल एंट्री बरोबर आपल्याला
लेजर पोस्टिंग सुद्धा करायला लागेल. लेजर पोस्टिंग मध्ये आपल्याला कुठले लेजर पोस्टिंग करायचे, तीन लेजर अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. ते तीन कुठले लेजर अकाउंट आहेत, रिअलायझेशन नाही, दोनच लेजर अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं आहे, रिअलायझेशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, तर आपण ओके तर आता बघा स्टार्ट पासून आपण करूया. जर्नल एंट्री, जर्नल एंट्री काय होते, फर्स्ट ऍसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन. जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ऍसेट्स अकाउंट. या सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील, या सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील. ओके, या प्रॉपर्टीज इक्विपमेंट डेटर्स, प्रॉपर्टीज इक्विपमेंट डेटर्स स्टॉक अँड बँक. ओके, ऍग्रीड व्हॅल्यू नाही, ते आपल्याला बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायच्यात. ओके, त्यामुळे ही जर्नल एंट्री होईल बिंग ऍसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आणि तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट सुद्धा प्रिपेअर करायचे, तिथे तुम्हाला मेन्शन करायचंय रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री सन्ड्री ऍसेट्स अकाउंट. सर्व ऍसेट्स मेन्शन केल्या सेपरेट तरी सुद्धा चालतील, कारण आपण त्या नोटमध्ये आपण प्रिपेअर करतोय, ते आपला अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेलं नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली टोटल अमाऊंट जरी 12 लाख रुपीज मेन्शन केली तरी सुद्धा चालेल टू सन्ड्री ऍसेट्स. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सुद्धा टोटल अमाऊंट मेन्शन करू शकता. ओके, नेक्स्ट सेकंड स्टेप आपली, सेकंड स्टेप काय, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. आता लायबिलिटीज मध्ये दोन लायबिलिटीज आहेत बघा, बँक लोन आणि क्रेडिटर्स, त्या बुक व्हॅल्यूला आपल्याला ट्रान्सफर करायच्यात. ओके, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बँक लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, बिंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या सुद्धा क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट 2,40,000. ओके, नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप आपली काय असते, ट्रान्सफर ऑफ रिझर्व अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण रिझर्व अँड सरप्लस नाही आहेत. ओके, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण अक्युमुलेटेड लॉसेस पण नाही आहेत, पण आपल्याला हे कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. ओके, बघा कॅपिटलचा बॅलन्स इथे ट्रान्सफर होईल. ओके, आणि जे मग अशी तुम्हाला सांगितलंय बघा, सन्ड्री ऍसेट्स डेबिट साईडला रिअलायझेशन अकाउंटच्या आणि सन्ड्री लायबिलिटीज क्रेडिट साईडला. ओके, रिअलायझेशन अकाउंटला आपण मग अशी जे एंट्री केली त्याचे सेकंड इफेक्ट आपला म्हणजे पोस्टिंग, आपली लेजर पोस्टिंग. ओके, नेक्स्ट आपले चार स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या, नेक्स्ट स्टेप आपली कुठली असते, आपल्याला कन्फर्म करायचं असतं की सर्व आपली बॅलन्स शीट नील झाले का. तर आपल्या सर्व ऍसेट्स अँड लायबिलिटी आपल्या ट्रान्सफर झालेल्या आहेत, आयदर रिअलायझेशन अकाउंट और पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आपण सर्व आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्यामुळे आता आपली नेक्स्ट स्टेप आहे पीसीडीयूची एंट्री आहे. पीसीडीयूची एंट्री काय, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पीसीची अमाऊंट 9,80,000. ओके, त्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट येईल रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 9,80,000. ओके, आणि नॅरेशन मेन्शन करा बिंग पीसी रेकॉर्डेड किंवा बिंग पीसीडीयू. ओके, नेक्स्ट आपल्याला कोणती स्टेप आपल्याला करावी लागते, पीसीडीयूच्या एंट्री नंतर ऍसेट सोल्ड और टेकन ओव्हर बाय पार्टनर, लायबिलिटी पेड और टेकन ओव्हर बाय पार्टनर. पण करंट प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघाल का, एक सुद्धा तशा पद्धतीची ऍडजस्टमेंट नाहीये, ऍसेट सोल्ड नाहीये, ऍसेट टेकन ओव्हर नाहीये, लायबिलिटी पेड नाहीये, लायबिलिटी टेकन ओव्हर नाहीये. त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपली होईल रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, जो आपला ट्रान्झॅक्शन आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, 10,000 रुपीज आपल्या पेड करायचे. म्हणून जर्नल एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 10,000 रुपीज, बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. ओके, आता त्याचा इफेक्ट बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन केला असेल टू बँक अकाउंट, त्यांनी ऍक्च्युअली मेन्शन केलेलं नाहीये, ते मेन्शन करणं गरजेचं होतं कारण जर्नल एंट्री तर केलेली आहे. ओके, थोडीशी मिस्टेक झालेली तिथे सुद्धा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन व्हायला पाहिजे होतं टू बँक अकाउंट, इथे टू बँक अकाउंट 10,000 रुपीज इथे मेन्शन होणं गरजेचं होतं. ओके, ठीक आहे, मिस्टेक आहे ती, आपण तो बॅलन्स आपण तेवढा आपला रिड्यूस करून, किंवा त्यांनी ती ट्रान्झॅक्शन कुठेच रेकॉर्ड केलेलं नाही, पण तुम्ही एक लक्षात ठेवा हे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे म्हणजे मेन्शन करणं गरजेचं होतं, तुम्ही मेन्शन करा ते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, त्यांचा हा शेवटचा बॅलन्स तेवढा चेंज होईल. ओके, कॅपिटलचा बॅलन्स हा त्यांचा चेंज होऊन जाईल मग तेवढ्या रुपीजने. ओके ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्स आपले पेड झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, सेटल आपल्या रिसिप्ट ऑफ पीसीची एंट्री आपल्याला करायला लागेल. रिसिप्ट ऑफ पीसीची एंट्री काय होते, रिसिप्ट ऑफ पीसी. ओके, जे काही पीसी मध्ये मिळालेलं आहे न्यू कंपनीकडून ओल्ड फॉर्मला ते सर्व डेबिट. ओके, आणि पीसी आणि न्यू कंपनीला क्रेडिट. ओके, नवीन कंपनीकडून इक्विटी शेअर्स मिळालेले आहेत 8 लाख रुपीजचे, आणि कॅश ऑर बँक मिळालेली आहे 1,80,000 ची, आपण सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये आपण फाइंड आउट केलेलं होतं, तर तेच मेन्शन होईल इक्विटी शेअर्स. पण इथे मेन्शन करताना तुम्हाला मी वारंवार सांगतो की हे इक्विटी शेअर्स फर्म मधले इक्विटी शेअर्स नाही आहेत, तर हे कंपनीमधले इक्विटी शेअर्स आहेत. त्यामुळे आपल्याला इथे मेन्शन करताना प्रत्येक वेळेस
इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, त्यामुळे आपण इथे मेन्शन करताना बघा इक्विटी शेअर्स इन एबी लिमिटेड अकाउंट आपण मेन्शन केलेले. ओके, तर एक गोष्ट लक्षात तुम्हाला ठेवायची, प्रत्येक वेळेस इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर्स मेन्शन करताना त्यांचं ओल्ड फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करता तेव्हा ती एंट्री मेन्शन करताना तुम्हाला मेन्शन करायचे इक्विटी शेअर्स इन न्यू फॉर्म अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट, प्रेफरन्स शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट, असं तुम्हाला मेन्शन करायचं. तर तसं इथे मेन्शन केलेलं इक्विटी शेअर्स इन एबी लिमिटेड अकाउंट कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 1,80,000 आणि एबी लिमिटेडला क्रेडिट 9,80,000. आता हे जे दोन अकाउंट आपण प्रिपेअर केलेले नाही आहेत, पण आपण एबी लिमिटेड अकाउंट नाही ते सुद्धा आपण प्रिपेअर केलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे त्याची इफेक्ट आपल्याला इथे ट्रान्सफर करण्याची गरज नाही. अकाउंट आपण प्रिपेअर केलेले नाहीत, अदरवाईज आपण लेजर पोस्टिंग आपल्याला कधी सांगितली असती तर आपण मेन्शन केले असते ते. आता आपलं रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. आता त्याची बॅलन्सिंग अमाऊंट इथे चेंज होईल. तुमची इथे तुमची बॅलन्सिंग अमाऊंट मला वाटतंय रेशो किती आहे त्यांचा, प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे का 4:3:1. तर फक्त 10,000 रुपीज ट्रान्सफर होतील, इथे 20,000 ट्रान्सफर झालेले आहेत. तुम्ही सॉल्व्ह करताना इथे फक्त 10,000 ट्रान्सफर करा आणि 4:2 किती आहे त्यांचा पीएसआर, 4:3:1 आहे. त्यामुळे 8 ने डिवाइड होईल तर 10,000 डिवाइड बाय 8 किती अमाऊंट येईल तुम्हाला सांगतो. 10,000 डिवाइड बाय 8 1,250. ओके, त्यामुळे तुमची इथे अमाऊंट येईल 1,250, इथे अमाऊंट येईल इंटू 3,750 आणि इथे वरती अमाऊंट येईल 5,000 रुपीज येईल आणि इथे अमाऊंट येईल तुमची 10,000 रुपीज. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट तुम्ही इथे याची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करणार, कारण इथे तुमची अजून एक एंट्री झालेली आहे टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सिस पेड 10,000 रुपीज. ओके, त्यामुळे त्याचा इफेक्ट तुमचा काय होईल का हे जो बॅलन्सिंग अमाऊंट आहे ते 20,000 येणार नाही आहे. हे तुम्ही बॅलन्सिंग अमाऊंट जी फाइंड आउट केलेली आहे 12,20,000 बॅलन्सिंग अमाऊंट तुमची इथे 10,000 रुपीज येईल. त्यामुळे इथे डिस्ट्रीब्युट होताना पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्युट होताना 5,000, 3,750 अँड 1,250 ट्रान्सफर होतील. ओके, आणि त्याचा इफेक्ट तुम्ही इथे जर्नल एंट्री मध्ये शो करणार आहात रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आणि ते पीएसआर मध्ये आपण डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. ओके, आता ही एंट्री झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली बँक अकाउंट सुद्धा ऍक्च्युली प्रिपेअर करणं गरजेचं आहे, कारण पीसी मध्ये जी अमाऊंट रिसीव्ह झालेली ना, कारण आपण बघा जेव्हा आपण लेजर पोस्टिंग आपण करतो तेव्हा जेवढ्या गोष्टी आपल्याला पीसी मध्ये मिळाल्या तेवढ्या आपल्याला अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं असतं, कारण की तुम्ही रिअलायझेशन एक्सपेन्सेस सुद्धा पेड केले ते तुम्ही बँक अकाउंट थ्रू तुम्ही पेड केलेले. ओके, त्यामुळे त्याचा एक इफेक्ट होईल. त्यामुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट होईल, डेबिट साईडला इफेक्ट होईल 1,80,000, क्रेडिट साईडला इफेक्ट होईल 10,000 रुपीज आणि 1,70,000 बँकची बॅलन्स उरेल. ओके, तो जो इथे सुद्धा त्यांनी मिस्टेक केलेली आहे, त्यांनी हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना ते त्यांनी कन्सिडरच केलेलं नाही आहे पूर्ण प्रॉब्लेममध्ये. हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांनी पूर्ण प्रॉब्लेममध्ये कन्सिडरच केलेलं नाही, ती मिस्टेक आहे त्यांची. त्यामुळे तुमचा इथे बँकचा बॅलन्स सुद्धा 1,80,000 उरणार नाही आहे, तर तुमचा बँकचा बॅलन्स 1,70,000च उरेल आणि तो जो बँकचा बॅलन्स आहे ती बॅलन्स तुम्ही टॅली करा आणि तो कॅपिटल अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. बँकचा अकाउंट क्लोज करायचा आणि जो बॅलन्स उरेल तो आपल्याला कॅपिटल अकाउंटला आपल्याला तो ट्रान्सफर करायचा आहे. ओके, हा बघा हा जो बॅलन्स आहे ना तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल. ओके, हा रिअलायझेशन मधून झालेला ट्रान्सफर झाले बॅलन्स, हा जो बॅलन्स आहे तो इथे रिअलायझेशन मधून कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर झाला. बँक अकाउंट जे क्लोज केल्यानंतर हा ही जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती बॅलन्सिंग अमाऊंट इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल आणि तुम्ही तुमचे जे इक्विटी शेअर्स आहेत तिथे तुमचे डिस्ट्रीब्युट होतील. इक्विटी शेअर्स तुम्हाला ऍक्च्युली डिस्ट्रीब्युट करायचे ना, तिथे ऍक्च्युली तुम्ही पीएसआर मध्ये आता डिस्ट्रीब्युट करा, त्याच्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स आहेत, पण इथे पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्युट केलेले 4:3:1 8,00,000 रुपये आहेत. तर 4:3:1 रेशो मध्ये ते पीएसआर मध्ये इक्विटी शेअर सुद्धा डिस्ट्रीब्युट केलेले. ओके, अशा पद्धतीने तुमचं इथे कम्प्लीट झालेलं आहे ऍक्च्युली. ओके, हे इक्विटी शेअर सुद्धा जे डिस्ट्रीब्युट केलेले आहेत, जे पीसी मध्ये जे मिळालेलं आहे ते पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्युट केलेलं आहे इथे. ओके, ही जी कॅश आहे ते डिस्ट्रीब्युट केलेली आणि हे जे आता इक्विटी शेअर्स आहेत ते आपण डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. ओके, कॅश डिस्ट्रीब्युट करताना आपण पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्युट केले, इक्विटी शेअर सुद्धा पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्युट केले, पण कॅश डिस्ट्रीब्युट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला 1,80,000 तुमची कॅश होणार नाही, तुमची कॅश होणार 1,70,000च उरेल कॅश. का 1,70,000 उरेल, बिकॉज आउट ऑफ 1,80,000 यू हॅव यूज ₹10,000 फॉर पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ओके, त्यामुळे ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, अशा पद्धतीने हा एक प्रॉब्लेम होता, याच्यामध्ये आपल्याला न्यू कंपनीमध्ये काहीच विचारलेलं नव्हतं. ओके, फक्त ओल्ड कंपनीमधले जी इन्फॉर्मेशन होती अकाउंट्स आपल्याला क्लोज करायला सांगितलेले होते. ओके, कोणाला काय डिफिकल्टी आहे त्या प्रॉब्लेममध्ये?
हेलो. ओके okay. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का, ज्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नवीन फॉर्म मधले बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेले. फक्त बॅलन्स शीट विचारले तर आपण बॅलन्स शीट कशी प्रिपेअर करायची ते आपण बघणार आहोत या प्रॉब्लेम मध्ये. मेन जरी बॅलन्स शीट जरी विचारली असली तरी सुद्धा आपल्याला अजून काही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे पीसी, विदाउट पीसी कॅल्क्युलेशन तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पीसी कॅल्क्युलेट करावाच लागतो जरी बॅलन्स शीट विचारली असली तरी सुद्धा. ओके तर आपण जो थर्ड प्रॉब्लेम आहे ना, तो थर्ड प्रॉब्लेम फक्त रीड करतोय अजून, आपली इथे आहे वेळ तसा. त्याचा आपला पीसी सुद्धा आपला प्रिपेअर करून होईल, कारण की जास्त काय त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे ऍक्च्युली. तुम्हाला आतापर्यंत समजलेलं आहे का कशा पद्धतीने आपण करतोय ते? तुम्हाला समजतंय का मी जे काय करतोय ते? समजतंय ना तुम्हाला? डिफिकल्टी जाते कारण की तुम्ही नंतर जे युट्यूबला लेक्चर टाकतो ते सुद्धा रिवाइज करून तुम्ही बघत नाही आहेत किंवा काहीच करत नाही आहात. ओके कारण की मला ते सुद्धा समजतं की युट्यूबला तुम्ही बघता की नाही. ओके ते सुद्धा तिथे क्लिअर होतं, पण युट्यूबला तुम्ही कोण बघत नाही आहात ते सुद्धा लेक्चर मी जे अपलोड करतोय ते. ओके ठीक आहे. एक आपण काम करूया, जे नेक्स्ट लेक्चर आहे. ओके आपण हा थर्ड प्रॉब्लेम आहे तो आपण रीड करूया. ओके कविता एंड सविता आर इक्वल पार्टनर. इक्वल पार्टनर मीन्स दे हैव गिवन द प्रॉफिट शेयरिंग रेशियो 1:1. ओके देयर बैलेंस शीट एज ऑन 31st March 2018 इज एज फॉलोज. ओके दिस इज द बैलेंस शीट ऑफ द फॉर्म एंड इन दिस बैलेंस शीट यू कैन सी देर इज नो रिजर्व एंड सरप्लस एंड ऑल्सो देर इज नो एक्यूमुलेटेड लॉसेस. ओके ओनली सम कैपिटल कैपिटल बैलेंसेस एंड क्रेडिटर्स बैंक ओवरड्राफ्ट इज द एक्सटर्नल लाइबिलिटी एंड दीज आर द सम टेंजिबल फिक्स्ड एसेट्स. ओके फिक्स असेट्स, स्टॉक, डेटर अँड बँक आर द करंट असेट. ओके नंतर आपल्याला मेन्शन केलं तर पार्टनर सोल्ड द बिझनेस टू KS लिमिटेड. आहे बघा इथे सोल्ड केलेलं आहे. ओके इथे नवीन कंपनी त्यांनी स्वतः कन्वर्ट केलेलं नाही आहे, तर KS लिमिटेडनी ती फर्म टेकन ओव्हर केलेली आहे. ओके द कंपनी ऑन 1st April 2018 ती टेकन ओव्हर केलेली आहे. ओके द व्हॅल्यू ऑफ गुडविल वॉज फ्लूड ॲट 15,000. त्यांनी गुडविल फाइंड आउट केलं तर 15,000 रुपीज आलेलं आहे. द रेस्ट ऑफ द एसेट्स अँड लायबिलिटी वर टेकन ॲट द बॅलन्स शीट व्हॅल्यू. ओके म्हणजे त्यांनी आता आपल्याला काय रिवाईज व्हॅल्यू दिलेलं नाही आहेत, आपल्या बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू आहेत त्याच त्यांनी कन्सिडर केल्यात रिवाईज व्हॅल्यू. द कंपनी पेड द परचेस कन्सिडरेशन थ्रो. आता परचेस कन्सिडरेशन कसा पेड केलेला आहे, तर 2,500 10% डिबेंचर ऑफ ₹100 इच अँड इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. आता मला कोण सांगू शकेल का हा जो पीसी आहे तो कोणत्या मेथडनुसार आपल्याला प्रिपेअर करावा लागेल? आपल्या इथे तीन मेथड आहेत, लमसम मेथड. तर लमसम मेथड तर इथे येणारच नाही, कारण की अमाऊंटच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही. लमसम मेथडमध्ये ते आपल्याला डायरेक्ट अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड करतात, पण इथे त्यांनी तशी अमाऊंट प्रोव्हाइड केलेली नाही आहे, त्यामुळे लमसम मेथड येणार नाही आहे. नेक्स्ट नेट ॲसेट मेथड किंवा नेट पेमेंट मेथड. ओके तर आता बघा, नेट पेमेंट मेथड येऊ शकते का, कारण की त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केले 2,500 10% डिबेंचर ऑफ ₹100 इच. म्हणजे त्यांनी डिबेंचरची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, 2,500 × 200 म्हणजे त्यांनी 2,50,000 चे डिबेंचर्स दिलेले आहेत. पण त्यांनी पुढे मेन्शन केलं इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच, पण इक्विटी शेअर्स किती, नंबर ऑफ इक्विटी शेअर्सच आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. कधी त्यांनी नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कधी प्रोव्हाइड केले असते तर ती कम्प्लीट इन्फॉर्मेशन झाली असते, आणि आपण पीसी आपण प्रिपेअर केला असता नेट पेमेंट मेथडनुसार. बट ॲज पर द इन्फॉर्मेशन गिव्हन वी हॅव सम मिसिंग इन्फॉर्मेशन. कुठली मिसिंग इन्फॉर्मेशन आहे, तर इक्विटी शेअरची आपल्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्स प्रोव्हाइड केले नाही, त्यामुळे इक्विटी शेअर 10 रुपयाचा एक शेअर आहे, पण किती इक्विटी शेअर द्यायचे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पीसी प्रिपेअर करावा लागेल नेट ॲसेट मेथडनुसार. ओके ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला पीसी आपल्याला प्रिपेअर करायला लागेल नेट ॲसेट मेथडनुसार, आपला पीसी आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. ओके मग आता पीसी आपण कॅल्क्युलेट करूया नेट ॲसेट मेथडनुसार. ओके ओके इथे अजून एक मिस्टेक दिसते ऍक्च्युली. बघा प्रॉब्लेम मध्ये इथे गुडविला 15,000 सांगितलेलं आहे, सोल्युशन मध्ये पीसी मध्ये 75,000 कन्सिडर केलं, ते मिस्टेक आहे ऍक्च्युली. ओके ते टोटल केल्यानंतर आपल्याला समजेल की ही जी 75,000 आहे का 15,000 आहे. मला वाटते 75,000च आहे. मग इथे जे प्रॉब्लेम मध्ये जे 15,000 दिलं ते मिस्टेक आहे, ते 75,000 आहे.
ओके कारण की आपल्याला इथे शो होतं ना, इथे त्यांनी गुडविल मध्ये मेन्शन करताना 75,000 मेन्शन केलेले गुडविल पीसी मध्ये मेन्शन करताना एग्रीड व्हॅल्यू ऑफ ऍसेट टेकन ओव्हर मध्ये. पण तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर ते 15,000 मेन्शन आहेत. मग ते त्यांनी काय स्वतःच्या स्वतः वाढवलेले असं नाहीये. तर ही जी प्रॉब्लेम मधली मिस्टेक आहे, इथे 75,000 मेन्शन केलेले आहेत ऍक्च्युली, पण आपल्याला तिथे म्हणजे त्यांनी रॉंगली 15,000 मेन्शन केले आहेत. ऍक्च्युली ती 75,000 रुपीज आहे. ओके, तर गुडविल 75,000, बाकीच्या सर्व ऍसेट ऍट बुक व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत. ओके, तर ॲज इट इज आपल्या सर्व मेन्शन होतील 15, 2 लॅक, 50, 1 लॅक, 1 लॅक. ओके, ॲज इट इज मेन्शन केलेले 15, 2 लॅक, 15, 1 लॅक, 1 लॅक. आणि लायबिलिटीमध्ये सुद्धा दोनच लायबिलिटी येतील, क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट, त्या सुद्धा ॲज इट इज मेन्शन होतील 1 लॅक अँड 40,000. ओके, 1 लॅक 40,000. त्यामुळे आपला पी सी फाइंड आउट होतो 3 लॅक 65,000. आता जो पी सी फाइंड आउट झालेला हा नेट ॲसेट मेथड नुसार, इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता नेट ॲसेट मेथड. ओके, इथे पी सीच्या पुढे तुम्ही मेन्शन करू शकता नेट ॲसेट मेथड, म्हणजे इथे तुम्ही मेन्शन करू शकता नेट ॲसेट मेथड. ओके, इथे. ओके, नेक्स्ट आता सेटलमेंट ऑफ पी सी. बघा, नेक्स्ट स्टेटमेंट जे प्रिपेअर केले ते सेटलमेंट ऑफ पी सी, म्हणजेच आपण जो पी सी नेट पेमेंट मेथडनुसार जो कॅल्क्युलेट करतो तसंच त्यांनी प्रिपेअर केलेलं. बघा, 10% डिबेंचर ऑफ ₹100 इच, ते आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्येच दिलेलं होतं. तर ते 2,50,000 आलेले. आणि बॅलन्स इन इक्विटी शेअर्स, कारण की त्यांनी ₹10 दिलेलं होतं प्रॉब्लेममध्ये, पण ही नंबर ऑफ शेअर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले नव्हते. तर आता नंबर ऑफ शेअर्स आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकला, कारण की अमाऊंट आली बॅलन्सिंग म्हणून 1,15,000. ती 1,15,000 कशी फाइंड आउट केली, 3,65,000 मायनस 2,50,000 इज इक्वल टू तुम्हाला ही अमाऊंट बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट झाली. आणि ही जी बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट झाले त्यावरून तुम्ही डिवाइड बाय 10 केलं, त्या अमाऊंटला डिवाइड बाय 10 केलं, तुम्हाला फाइंड आउट झाले हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुम्हाला फाइंड आउट झाले. ओके, तर हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला या मेथडनुसार तुम्हाला पी सी फाइंड आउट करायला लागला नेट ॲसेट मेथडनुसार. ओके, आता तुम्हाला डायरेक्टली इथे बॅलन्स शीट विचारलेली. आता बॅलन्स शीट प्रिपेअर करताना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे, हॉरिझॉन्टल फॉर्मॅट चालणार नाही. तर आता बॅलन्स शीट प्रिपेअर करताना बघा, तुम्हाला सर्व पी सी मधले अमाऊंट घ्यायचे असतात बॅलन्स शीटमध्ये, त्यामुळे या सगळ्या पी सी मधले आपण अमाऊंट घेणार आहोत. पण सर्वात महत्वाचा तुमचा इथे टास्क तो कुठला आहे, तर तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये पी सी तुम्हाला प्रिपेअर करायचं कसं ते माहीत नाही आहे अजून. तर ते तुम्हाला इथे आता लक्ष घ्यायचं आहे. सॉरी, बॅलन्स शीट कशी प्रिपेअर करायची ती तुम्हाला अजून माहीत नाही आहे, ती तुम्हाला थोडीशी इथे तुम्हाला प्रिपेरेशन करायचं. तर आता मी इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. बघा, एक बघा, सर्वात पहिल्यांदा शेअर कॅपिटल. ओके, तर त्याची नोट प्रिपेअर होईल. नोट नंबर 1, शेअर कॅपिटल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, फक्त एकच गोष्ट आहे, इक्विटी शेअर कॅपिटल आहे 1,15,000 ची. ओके, ती शेअर कॅपिटल गोष्ट आहे. ओके, शेअर कॅपिटल मध्ये तर आपण नोट प्रिपेअर करायची, नोट नंबर 1. ओके, 11,500 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इज 1,15,000, ही नोट आपली कंप्लीट झाली. ओके, आणि ते तुम्ही इथे डायरेक्टली मेन्शन करणार नोट नंबर 1. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रिपेअर करायची. नेक्स्ट बी पॉइंट रिझर्व अँड सरप्लस. तुम्ही फॉर्मॅटमध्ये बघा, फॉर्मॅटमध्ये ज्या गोष्टी आहेत ते आपण ॲज इट इज मेन्शन करतो. एक मिनिट, मी फॉर्मॅट तुम्हाला दाखवतो. फॉर्मॅटमध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे ॲज इट इज मेन्शन करायच्या. नेक्स्ट आपला बी पॉइंट आहे रिझर्व अँड सरप्लस. ओके, सी पॉइंट जो असतो तो ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्ये आपल्याला विचारला, म्हणजे विचार दिलेला नसतो, त्यामुळे आपण तो मेन्शन करत नाही. ही जी गोष्ट आहे ती आपल्याला प्रॉब्लेम, ही सी सुद्धा, सी आणि जी सेकंड पॉइंट आहे ना, तो प्रॉब्लेम मध्ये कुठे तुम्हाला दिसणार नाही. ओके, त्यामुळे तो आपण मेन्शन नाही केला तरी चालेल. आपला बी पॉइंट जरी दिला नसला ना तरी सुद्धा आपण शो करायचा आहे. तो आता तो इथे मी तुम्हाला दाखवला का, शो केलेला आहे आपण प्रॉब्लेम मध्ये. हा बघा, रिझर्व अँड सरप्लस जरी नील आहे तरी सुद्धा शो केलेला आहे, कारण रिझर्व अँड सरप्लस मध्ये काहीच नाहीये. बघा, कुठले रिझर्व अँड सरप्लस तुमच्या होते का ऍक्च्युअली, आपल्या म्हणजे ओल्ड फॉर्म मधले रिझर्व अँड सरप्लस इथे डायरेक्ट ट्रान्सफर होतच नाही. पण तुमचा पीसी जो आहे तो नेट ऍसेट मेथड नुसार प्रिपेअर केला, त्यामुळे इथे डिस्चार्ज ऑफ पीसी मध्ये किंवा त्या पीसी ऍसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हर करताना जी सेकंड जर्नल एंट्री होते तिथे कॅपिटल रिझर्व सुद्धा क्रिएट झालेला नाहीये, त्यामुळे तुमचा इथे रिझर्व अँड सरप्लस नील आहे. ओके, नेक्स्ट तुमच्या फॉर्मॅट मध्ये जे दिले तेच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. नॉन करंट लायबिलिटी, तर नॉन करंट लायबिलिटी मध्ये लॉंग टर्म बॉरोइंग आपले आहेत इथे, लॉंग टर्म बॉरोइंग. तर लॉंग टर्म बॉरोइंग मध्ये काय आहे, हे डिबेंचर्स, हे जे डिबेंचर्स आहे ते लॉंग टर्म बॉरोइंग आहे 2,50,000. म्हणून नॉन करंट लायबिलिटी मध्ये 2,50,000 डिबेंचर दिसत आहे, त्याला आपण नोट नंबर 2 आपण प्रिपेअर केले. ते बघा, नोट नंबर 2, नॉन करंट लायबिलिटी 2,500, 10% डिबेंचर ऑफ ₹100 इच, 2,50,000. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 2,50,000 आपले फाइंड आउट झालेले आहेत. ओके, नेक्स्ट फॉर्मॅट मध्ये ह्या गोष्टी आहेत. बघा, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी, नेट अदर लॉंग टर्म लायबिलिटी, लॉंग टर्म प्रोव्हिजन, ह्या गोष्टी इथे आहेत.
पण त्या प्रॉब्लेम मध्ये नाही आहेत कुठे, त्यामुळे त्या नाही मेन्शन केल्या तरी सुद्धा चालतील. ओके, त्यामुळे आपण तुमच्या सोल्युशन मध्ये बघा त्या गोष्टी कुठे दिसत नाही आहेत. नेक्स्ट आहे करंट लायबिलिटी. तर करंट लायबिलिटी आपल्याला आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला आहेत. ट्रेड पेएबल आहेत आपल्या प्रॉब्लेम मध्ये, एक क्रेडिटर्स आहे हे ट्रेड पेएबल मध्ये येईल आणि बँक ओवरड्राफ्ट अदर करंट लायबिलिटी मध्ये येईल. आता त्यांनी दोन्ही गोष्टी करंट लायबिलिटी मध्ये मेन्शन केल्या, ऍक्च्युअली मिस्टेक आहे ती. तुम्हाला इथे शॉर्ट इथे तुम्हाला अशा पद्धतीने मेन्शन करायला लागेल, करंट लायबिलिटी मध्ये मेन्शन करायला लागेल तुम्हाला ट्रेड पेएबल. फर्स्ट पॉइंट मेन्शन करायला लागेल ट्रेड पेएबल, आणि ट्रेड पेएबल मध्ये तुम्हाला काय मेन्शन करायला लागेल तर क्रेडिटर्स 1 लाख रुपीचे. ओके, आणि नंतर अजून एक गोष्ट तुम्हाला मेन्शन करायला लागेल, अदर करंट लायबिलिटीज. ओके, अदर करंट लायबिलिटी मध्ये तुम्हाला काय मेन्शन करायला लागेल तर बँक ओवरड्राफ्ट तुम्हाला मेन्शन करायला लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या दोन गोष्टी इथे शो करायला लागतील, 1 लाख रुपीज क्रेडिटर्स म्हणजे ट्रेड पेएबल आणि 40,000 रुपीज बँक ओवरड्राफ्ट तुम्हाला शो करायला लागेल. ओके, अदर करंट लायबिलिटीज मध्ये. ओके, ही तुमची लायबिलिटी साइडची तुमची टोटल होईल 5,05,000. ओके, नेक्स्ट आता ऍसेट साइडला. आता ऍसेट साइडला तुम्ही बघितलं ना, पीसी मध्ये सुद्धा बघितलं तर काही आपलं काय, ह्या ज्या आहेत ह्या दोन फिक्स असेट आहेत, गुडविल आणि फिक्स असेट, या दोन्ही फिक्स असेट आहेत. ओके, तर आपल्याला बघा ह्या फॉर्मॅटमध्ये बघा नॉन करंट ऍसेट आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे मेन्शन करायला लागेल पीसी मध्ये, सॉरी बॅलन्स शीट मध्ये, नॉन करंट ऍसेट. नॉन करंट ऍसेट मध्ये सुद्धा तुम्हाला शो करायला लागेल पहिल्यांदा. नॉन करंट ऍसेट मध्ये काय आहे हे मेन्शन करायला लागेल, ए पॉइंट फिक्स असेट. त्याच्यामध्ये टँजिबल मेन्शन करायला लागेल आणि इनटँजिबल सेपरेट मेन्शन करायला लागेल. त्यांनी इथे प्रॉब्लेम मध्ये त्यांनी शो केलेलं नाही आहे, पण तसं तुम्हाला करणं गरजेचं आहे. इथे त्यांची थोडीशी मिस्टेक आहे, एकदम प्रॉपर त्यांनी प्रिपेअर केलेलं नाही. आपल्याला कधी प्रॉपर एकदम बॅलन्स शीट कधी प्रिपेअर करायची असेल तर आपली ह्या दोन गोष्टी तिथे शो करणं गरजेचं होतं. हे नॉन करंट ऍसेट त्यांनी मेन्शन केलेलं आहे, पण त्या नॉन करंट ऍसेटच्या खाली तुम्हाला ए पॉइंट मेन्शन करायला पाहिजे होता फिक्स असेट, आणि त्याच्यामध्ये टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही सेपरेट शो करायला लागतील. आता टँजिबल मध्ये किती येतील, तर टँजिबल मध्ये येतील 2,15,000 टँजिबल मध्ये येतील, आणि इनटँजिबल मध्ये 75,000 येतील. ओके, हे दोन्ही सेपरेट तिथे मेन्शन होतील. ओके, ह्या बाकीच्या गोष्टी इथे प्रॉब्लेम मध्ये नाही आहेत, ह्या कुठल्याच गोष्टी प्रॉब्लेम मध्ये नाही आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला आता फक्त काय मेन्शन करायचं आहे, बँक बॅलन्स सॉरी कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, ते आपल्या इथे मेन्शन होईल कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ओके, नेक्स्ट स्टॉक आपला मेन्शन होईल इन्व्हेंटरी मध्ये, इथे स्टॉक मेन्शन होईल. ओके, आणि डेटर्स मेन्शन केले ते ट्रेड रिसिवेबल मध्ये मेन्शन होईल. या तीन गोष्टी आपल्या आता मेन्शन करायच्या राहिलेल्या आहेत त्या करंट लायबिलिटी मध्ये. ओके, तर आता इथे बॅलन्स शीट मध्ये बघा, इथे करंट लायबिलिटी सॉरी करंट ऍसेट मध्ये करंट ऍसेट मेन्शन केले, पण त्यांनी सर्व गोष्टी कंबाईन केल्या, ते मिस्टेक आहे. तुम्हाला करंट ऍसेट मध्ये तीन सेपरेट सेपरेट गोष्टी शो करायला लागतील. फर्स्ट मेन्शन करायला लागेल इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज किती आहेत, ह्या इन्व्हेंटरीज 1 लाख रुपीच्या, ते सेपरेट मेन्शन करायला लागतील. नेक्स्ट मेन्शन करायला लागेल कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, ते किती आहेत, तर 15,000. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट किती येतील, 15,000. आणि नेक्स्ट फायनली मेन्शन करायला लागेल ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल किती येतील, 1 लाख रुपीचे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला सेपरेट सेपरेट शो करायला लागतील इथे बॅलन्स शीट मध्ये. इथे बॅलन्स शीट मध्ये यांनी कंबाईन शो केलं, ते ऍक्च्युअली मिस्टेक आहे. तुम्हाला शो करताना अशा तिन्ही गोष्टी तिथे सेपरेट शो करायला लागतील. सेपरेट कोणत्या तीन गोष्टी, तर तुम्हाला करंट लायबिलिटी करंट ऍसेट मेन्शन करायला लागेल, त्या खालोखाल तुम्हाला मेन्शन करायला लागेल ए पॉइंट मेन्शन करायला लागेल इन्व्हेंटरीज. नेक्स्ट बी पॉइंट मेन्शन करायला लागेल ट्रेड रिसिवेबल म्हणजे डेटर्स, आणि सी पॉइंट मेन्शन करायला लागेल कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. या तीन गोष्टी तुम्हाला तिथे शो कराव्या लागतील सेपरेट सेपरेट. हा, तर तुमचं ते प्रॉब्लेम ऍक्च्युअली बरोबर येईल, म्हणजे तुमची ती बॅलन्स शीट ऍक्च्युअली बरोबर येईल. इथे त्यांनी ऍक्च्युअली कंबाईन सर्व केले तर ते मिस्टेक आहे. अशा पद्धतीने कंबाईन करायचं नाही आहे तुम्हाला, ते सेपरेट सेपरेट हेडमध्ये सेपरेट सेपरेट शो करायचं आहे. त्यांनी इथे सेपरेट शो केले पण ते मिस्टेक आहे ऍक्च्युअली, असं नाही आहे ऍक्च्युअली. कारण फिक्स असेटमध्ये दोन आहेत, टँजिबल आणि इनटँजिबल, त्या दोन्ही सेपरेट शो करायच्या. करंट ऍसेटमध्ये सुद्धा तीन गोष्टी आहेत, इन्व्हेंटरीज, ट्रेड रिसिवेबल आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, त्या तिन्ही सेपरेट शो करायला लागतील. ओके, तर अशा पद्धतीने बॅलन्स शीट आपला प्रॉब्लेम ऍक्च्युअली कंप्लीट झालेला आहे. बॅलन्स शीटच विचारली होती, एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. ओके ओके हां ओके ओके हां हो ओके थँक्यू.